आमदार रवी राणा साहेब यांनी म्हटलं होतं की आज येथून आम्ही रेल्वेनं जाणार आहे, परंतु ते काल निघालेली अशी महाराष्ट्राचे जे मीडिया आहे हे दाखवत आहे चॅनलवर आणि ते मुंबई पोहोचले असे दाखवत आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? जर ते पोहोचले असतील आणि गेले असतील तर हे भगोडेपणाचे लक्षण आहे. सांगायचं आपण विदर्भ एक्सप्रेसनी 22 तारखेला जायचं आणि एक दिवस अगोदरच पोहोचून जायचं तर हे भगोडेपणाचे लक्षण आहे. साहेब, आम्ही काल आपल्याला एक प्रश्न विचारला होता का ते गाड्याने गेले किंवा कायच्याने गेले, कोणी सांगून जाणार नाही. आपण प्रत्येक वेळी म्हणता, याच्या पहिली आपले शिवसैनिकांचे स्टेटमेंट आहे, आपली स्टेटमेंट आहे, हे गारुडी आहे, यांनी गारुडीपणा आपल्यासोबत केलेला आहे यावेळी. तर यावेळी ते गेले असे हे आपल्याला माहीत नव्हतं का हे गारुडीपणा करणार? कारण की आपणच बोलता की हे गारुडी आहे, नवरा बायको दोघंही. मग यावेळी जेव्हा हे गेले तर आपल्याला पहिले असा अंदेशा नव्हता का? कालच आम्ही एक प्रश्न आपल्याला विचारला होता. आम्ही गारुडी आहे असं म्हणत होतो, पण आज आम्हाला माहीत पडलं हे भगोडेसुद्धा आहे. त्यांनी मीडियाच्याद्वारे आपल्याद्वारेच कळवलं की मी विदर्भ एक्सप्रेसनी जाणार आहे, मी तिकीटसुद्धा काढलेली आहे, हे मीडियाच्याद्वारेच त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांनी आणि त्यांना शिवसेनेनं प्रति आव्हान जेव्हा दिलं की तुम्हाला रेल्वे स्टेशनवर पाय ठेवू देणार नाही, या एक दिवसाच्या कालावधीत त्यांनी कधीच असं सांगितलं नाही का मी रेल्वेने जाणार नाही म्हणून. आमचं आव्हान त्यांनी स्वीकारलं असं त्यांचे काही लोक सांगत होते. आता आव्हान स्वीकारलं तर आता काही वेळातच विदर्भ एक्सप्रेस जाते, पण त्याच्यापूर्वीच जर आपण बातमी दाखवून राहिलो की ते मुंबईत पोहोचले आहे तर याला गारुडी म्हणता येणार नाही, याला भगोडेपणा म्हणणार. आमच्या सूत्राची माहिती आहे का आमदार रवी राणा साहेब आणि नवनीत खासदार मॅडम येथेच आहे. आता हे येथेच आहे, संध्याकाळी जाणार, तर मग आपली समोरची भूमिका काय राहणार हे आम्हाला सूत्रांनी माहिती मिळालेली अमरावती साठी न्यूज चॅनलला. येथेच आहे तर त्या TV वर जे दाखवत आहे मीडियाद्वारे ते मुंबई. आमच्या अमरावती सिटी न्यूज चॅनलला अशी माहिती आहे सूत्रांनी का येथेच आहे संध्याकाळी जाणार, हे भ्रमित करत आहे सर्व मीडियाला आणि संध्याकाळी जाणार. तर याच्यावर आपलं संध्याकाळी आपण रेल्वे अमरावती रेल्वे स्टेशन बडनेरा रेल्वे स्टेशन येथे शिवसैनिकाचा चोख बंदोबस्त राहणार आहे का? बाबा, ठरल्याप्रमाणे शिवसैनिक तिथं हजरच राहतील, त्यात काही दुमत नाही. शिवसैनिक दिलेला शब्द पाळणार आहे. आम्ही आव्हान दिलं आहे ना का बडनेरा रेल्वे स्टेशनवर जाऊ देणार नाही, तर आम्ही तिथं हजर आहोच ना. सर, यावर आपल्या काय भूमिका आहे? समोरमध्ये आता ते राहिले इथं नाही आहे अशी मीडिया दाखवत आहे, परंतु आपलं आता काय म्हणणं का ते तिथे गेले असेल तर मग समोर काय राहणार आहे? गेले तिथे गेले असतील तर त्यांना माहीत तिथे मुंबईची शिवसेना काय आहे ते दिसूनच जाईल. राहिला प्रश्न गेले की नाही गेले, की त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की मी 22 तारखेला विदर्भ एक्सप्रेसनी जातो, तर त्याच्यासाठी आम्ही बंदोबस्त केलेला आहे. आमचा प्रश्नचिन्ह साहेब याच्यासाठीच आहे, कारण की YZ जेव्हा प्रोटेक्शन जेव्हा दिलेलं आहे केंद्र सरकारनं, त्यांचे बॉडीगार्ड इथंच दिसत आहे, इथंच दिसत आहे. जेव्हा खासदार नवनीत राणांना बॉडीगार्ड जेव्हा दिल्या गेले आहेत, ते बॉडीगार्ड तिथे गेले असते. आता जे मीडियावर दाखवत आहे महाराष्ट्र मीडियावर, महाराष्ट्राची जे मीडिया असेल, परंतु सुरक्षा चक्र येथेच दिसत आहे, तर येथे असेल म्हणून आम्ही म्हटलं आपल्याला. पण असू शकतात ना, काय प्रत्यक्ष कोणीच बघितलं नाही कुठं गेले ते दोघे नवरा बायको. म्हणून आम्ही जे आव्हान केलं होतं शिवसैनिकांना आणि राणाच्या याला प्रत्युत्तर द्यायचं, आम्ही 5 वाजता जाणारच आहे.